तर कसे आहे सगळे? मस्त ना? ते स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती. तर आज दिवसभर काही व्हिडिओ पोस्ट नाही केला, कारण आपल्या घरात अशी घटना घडली त्याची भयंकर. ते बघा, मी ती बघतो अंडत. ते बघा, ते बघा स्टंटबाजी. हाय बघा, घे त्याच्याकडून, घे फुगा. भयंकर चालले आज पाऊस होता. मम्मीने आज काही कुटाने केले सांगा. मोठं कुटाणं झालं तिथे डोळ्यात घाल. मामा भाजीचे भांडण चालले. कुठं दे, कुठं भांडण चालले, झगडे चालले. तर बघा, मम्मीने लय काय केले. कुठं मम्मीने लय भयंकर, मला तर टेन्शन आलं मम्मीने असं. तर मुलं मी गेले होते बाहेर जराशी गडबडीमध्ये पाय घसरला, पडलेले लागले माझ्या गुडघ्याला. मम्मी पडली, मम्मीला लागले आणि मम्मी त्या गुडघा झाल्या पूर्ण काळाने. या त्यात प्रिशांत का धक्का लावलाय दुख. तर तिने फोन केला, मी पडले म्हणून. अरे रे, मला भीतीच वाटली थोडीशी. म्हटलं थोडे गेलं काय, आता हे उतरतो वय हाड्यांनी सो झालेले. ते भीती वाटते, भीती वाटती. आणि मुका मार लागलं जरी म्हटलं तरी भयंकर लागतं. पाय घासायला ती चप्पल चांगली नाही ताई, ती व्हीलची. कोणती चप्पल? ती मी दुसरी चप्पल घेईन, ती व्हीलची थोडीशी. त्याच्यामुळे ना चढताना जा, पाहिलं चकत त्या चप्पलने. तू बूट घालत जा. आता पावसात कुठं बूट वापरायचे? पावसात कुठं बूट वापरायचे? तरी मी 8 महिने आता बघा बघा, आता पडून घेतलं. माझं टेन्शन आलं दादाला. दादा टेन्शन मध्ये आलता. पडलं काय करावं आता, वयाच्या मानाने का दिसते का? दुखते लय मुक्का मार म्हटल्यानंतर भयंकर. आता प्रिशाने असं भयंकर धक्का दिला त्याला. आता मी थोडीशी हळद गरम करून लावते. काय करू, काय बरं झालं. माझं ते थोड्या मुकलं, कारण म्हातारे माणसं जर पडले पडल्यावर एक माणूस आहे तर लागलेलं बघितलंय, इकून बघितले का असं ते पडल्यावर. काय कुठं नाही जीवाचा पडले ना, लागलेलं नंतर बघतोय दुखायला लागल्यावर. पण आजूबाजूला बघितलं, पण कुणी बघितलंय का? नाही बाई, मग मी थोड्या हसू नको बाई. हसायचं नाही, पण मी एक सांगते विनोदाचा भाग तुम्हाला. मुलींना माहिती, आता हे मुका मार काही सोपा नाही. ते 10-15 महिने आपण पडलो तर बघतो, आपल्याला लागलंय की बघत नाही. पण आजूबाजूला कुणी बघत नाही, बघतोय ते असं मांडी घालून. मला काय बसाय येत नाहीये. काय बाई, टेन्शन थोड घेऊन एक तर माणसाचं कसं आहे ऐका. आपल्या घरात कुणी करा, रुपाली जायला तिच्या मुलांमुळं काही होत करणं होत आहे. दुखापत नको करू. दादा म्हणतो दुखापत नको करू. दुःख कोणाला सांगा? देवाने सगळे सुख दिलेत. पण आता बघायचं म्हणलं कुठं आपलं पापा आणि काय मामा नुसते तिकडे जाते. ती काय गोधडी पावसा पाण्याची सुसू. मी आज गोधडी धुतली तरी. आज निर्मेच्या आज ऊन आल तर धुतली. गोधडी धुतली मस्त निर्म्याचे पाणी साबण खसखस खसखस धुतली. तर चला हाय मुलीनो, तुम्ही पण पावसा पाण्याचं जपून चला. पाय घसरण्याची भीती आहे. गाड्या स्लिप व्हायची भीती आहे. कारण आम्ही मी पण अशीच एक दिवस रस्त्यात चालले होते, तर माझ्यासमोर गाडी अशी स्लिप झाली. तो मुलगा पडला, गाडीची खोपडी फुटली, परत त्यांचे भांडणं चुकले. त्याची खोपडी फुटली गाडीची, त्याची चूक होती. त्याची मसाला जपून झाला तर दुःख झाले. समोर त्याला माणसाला दुःख. त्याला बजरंग लेप लावला नाही, हळद लावते गरम करून. काय लाव नक्की सांगा कमेंट मध्ये, म्हणजे पटकन चालता आलं पाहिजे माणसाला. आज बरं वाटतंय, उद्या भयंकर.
नाहीतर आपलं आरामच आहे, दोन दिवस आरामच कर, हेच पर्याय आहे. पुढे जाणे नाही, येणे नाही. आता उद्या जाणे, बाजूला जाणे, बाजारात जाणे, इकडे जाणे, काय कागद खाती. ए प्रीशा, प्रीशा आता अचानक खूप जवळ खाती. चला आजचा व्हिडिओ थोडासाच आहे. चला बाय बाय सर्वांनी. सर्वांनी काळजी घ्या पावसा पाण्याची. काळजी घ्या. बाय बाय सर्वांना.